नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका केल्याबद्दल लोक तुरुंगात टाकतात, माझ्यावर टीका केल्याबद्दल तुरुंगात टाकायचा प्रश्न येत नाही कोणाला। मला माहीत नाही, ही महाविकास आघाडीची चर्चा होती, त्या शरद पवार होते, स्वतः उद्धव ठाकरे होते, मी कुठेच नव्हतो। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले असे प्रमुख लोक चर्चा करत होते ना। ठीक आहे, त्यांनी एक भूमिका मांडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानंच वागवलं आहे, त्याच्यासाठी फार हे सगळ्यांना माहिती आहे। त्यांना प्रस्ताव जो होता तो 4 जागांचाच होता आणि बंद दाराआडच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर। अकोल्यासह 3 जागा हा प्रस्ताव होता, त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो। रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे, आम्ही तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता। काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती, त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या। एका बैठकीला सुद्धा उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर हजर होते, 4 सीझनचं आपल्याला माहीत असेल, शरद पवार साहेब हजर होते। चर्चा माझी आणि त्यांच्यात होत नव्हती, चर्चा महाविकास आघाडीत होत होती। ते म्हणतात की तुम्ही खोटं बोलतात, म्हणजे कालचं ट्वीट आणि आजची पत्रकार परिषद काय खोटं बोलतात असं म्हणतात की एक तर जागांचा प्रस्ताव आणि दुसरं म्हणजे ते आता थेट भाजप विरोधी तिसरी आघाडी, त्याचं कदाचित नेतृत्व ते करू द्या काय हरकत नाही। जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असं या मताच्या आम्ही आहोत। आणि 4 जागांचा प्रस्ताव होता, आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली। आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आजही प्रिय आहेत, वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे। खोटं काय आहे याच्यामध्ये? खोटं काहीच नाही आहे। किंबहुना शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही सगळ्यात आधी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबच होते ना। राऊत साहेब, तुम्ही उल्लेख केला रामटेकच्या जागेचा, असं म्हटलं जात होतं की अकोला ही त्यांना मिळेल हेही सांगितलं होतं, पण तुम्ही म्हणतात 4 जागा आणि त्यानंतर पुढे 5 जागांची तयारी होती। आज तुम्ही उघड कराल का की नेमक्या कोणत्या जागा या वंचितला दिल्या जाणार होत्या, कुठच्या जागांचा प्रस्ताव? बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यातच आहे, मी फक्त रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता एवढंच सांगतो। रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आणि ती सिटिंग जागा होती, शिवसेना हा त्याग करायला तयार होती सिटिंग जागेचा, लक्षात घ्या। आम्हाला आमच्या मनात त्यांच्याविषयी काही किंतू परंतु नाही, ते मोठे नेते आहेत ते आणि आम्ही सगळे एकत्र खेळीमेळी चर्चा झालेली आहे, ते आमच्याबरोबर राहावे त्यासाठी अखेरपर्यंत शरद पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत, दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीतलं कोण खोटं बोलत आहे। एवढी गोपनीयता तुमच्याकडूनही आणि त्यांच्याकडून का वाळली जाते, कशा करता? तुम्हाला कशाला सांगायचं? त्यांना सांगू द्या, तुम्हाला का सांगायचं? ठीक आहे ना, आम्ही काय सिक्रेट काहीच नाही, अकोला तर आहेच आणि रामटेक सुद्धा आहे, 3 जागांमध्ये अजूनही नाही, 4 जागांचा प्रस्ताव होता आणि त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून आम्ही त्यांना 5 जागा देऊ असंही सांगत होतो। मला कोणी खोटं बोलत नाही, तेही खोटं बोलत नाही, आम्ही खोटं बोलत। काल तर ट्विटमध्ये त्यांनी असं सांगितलं की अकोल्यामध्ये माझ्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी किंवा अशा प्रकारचं तुम्ही सिल्वर वोकोट मुळात ती जागा आमची नाहीच आहे अकोल्याची, आम्ही कशावर चर्चा करू त्यासाठी? ती जागा काँग्रेस पक्षाकडे आहे, त्या जागेवरती आम्ही
सिल्वर ओकला आतापर्यंत कधीही जागा वाटपावर चर्चा स्वतंत्रपणे झालेली नाही. जागा वाटपाची प्रत्येक चर्चा एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणूनच बाहेर झाली. सिल्वर ओकवरती किंवा मातोश्रीवरती महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीत जागा वाटपावर कधीच चर्चा झाली नाही. इतर काही विषय या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीतले समन्वयासंदर्भातले त्याच्यावर नक्कीच चर्चा म्हणून अशा प्रकारे प्रयत्न माझं असं काहीच म्हणणं नाही. ते अत्यंत विद्वान असे नेते आहेत, त्यांना या देशामधली हुकुमशाही नष्ट करायची आहे, त्यांना संघर्ष करायचा आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की त्यांना आघाडीत यायचं नाही, त्यांची इच्छा आहे. फोडू द्या ना, फोडू द्या त्यात काय झालं. नक्कीच चिंता आमची वाढेल की नाही मला माहीत नाही, पण या देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे. या देशात लोकशाही आणि संविधान ह्यांच्या विरुद्ध जे भूमिका घेत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही. मला वाटतं 3 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे 12 वाजता, आणि त्यातले सगळे प्रमुख नेते माननीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेसचे नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील. तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला तिकडे मिळतील. तुमच्याकडनं पण त्या जागेबद्दल कशाला बोलायचं, पण ते बोलताना असं बोलतात की आम्हाला जो प्रस्ताव दिला त्यातील 2 जागा या विजयी होतील, मात्र बाकीच्या जागा आहेत ह्या महाविकास आघाडी पण जिंकू शकत नाही किंवा आम्ही पण जिंकू शकत. आम्हाला असं वाटत नाही, आम्हाला 48 जागांचा आत्मविश्वास आहे महाविकास आघाडी म्हणून. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 48 जागा लढू आणि आम्ही जिंकण्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. या सगळ्या गोष्टीला सावली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य आणि उत्तर त्यांनी जाहीर करू द्या. मग उत्तर प्रदेश, बिहार, बरं का, संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का? मला वाटत नाही. काँग्रेस हा एक मॅच्युअर्ड समंजस राजकीय पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं सगळ्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते. अजिबात नाही. उद्धव ठाकरे शरद पवार रविवारी दिल्लीत आहेत, त्यावेळेस काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे शरद पवार अशी काही चर्चा होऊ शकते का या 5 जागांसंदर्भात? रविवारी आम्हाला दिल्लीत पोहोचू द्या, मग पाहू ना. जागांवर चर्चा होणार नाही. करू द्या ना, लोकशाही आहे. जी लोकशाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे, अजून नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका केल्याबद्दल लोक तुरुंगात टाकतात, माझ्यावर टीका केल्याबद्दल तुरुंगात टाकायचा प्रश्न येत नाही कोणाला. कोणावर तरी खापर फोडायचा असतं तर फोडू द्या. अभिनेते गोविंद यांनी शिंदे शिंदेगटात प्रवेश केला आहे, त्याबद्दल काय तुम्हाला काय? मला काहीच वाटत नाही. मगाशीच मी वाचत होतो राम नाईक यांचं एक स्टेटमेंट की मागे ते एकदा निवडणूक लढले होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतली होती अंडरवर्ल्डमध्ये, याचा खुलासा केंद्रीय मंत्री असलेल्या राज्यपालपद भोगलेल्या एका सन्माननीय व्यक्तीने केला, तेच गोविंद आहे. आता भारतीय जनता पक्षाची भूमिका मला समजून घेतली पाहिजे की त्यांच्या एका नेत्यानं ज्याच्यावर आरोप केला तो तुमच्या मित्रपक्षातून जर निवडणूक लढणार असेल तर तुमची भूमिका काय? काय राम नाईक खोटे बोलत होते? मला माहित, त्यांना राजकारणात काम करायचं. करू द्या ना, लोकशाही आहे. स्टार प्रचारक आहेत असं ते म्हणतात. स्टार बघूया, आधी एखादं सिनेमाच्या पडद्यावर त्यांनी काम करावं. बरेच दिवस त्यांनी काम केलेलं नाही या स्टार म्हणून. उमेदवार मिळत नसल्यामुळे मला माहित. चला.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.